पसंत नाही आहे, ही बूट कशाला, युनिफॉर्म कशाला, त्याच्यानंतर हे सगळ्या ज्या गोष्टी असतात ना, रोज हजेरी कशाला, ते क्लासरूम असं बंदिस्त कशाला, हे सगळे असे ते बेसिक क्वेश्चन विचारतात. आता साधी गोष्ट आहे, समजा तुमचा तो वर्ग कितीचा आहे, दहावीचा असा गृहित धरून. आता त्यावेळेला ते शाळेत जायचे, तिसरी चौथीच्या शाळेत जायचे तेव्हा मी युवक होते का, प्रत्येकाकडे तीनच पुस्तकं आणि गुजराती शाळा, एक गुजराती भाषेचं, एक इतिहास भूगोलाचं मुलगी आहे, इतिहास भूगोल नागरिक एक, आणि दुसरं म्हणजे गणिताचा एक. त्यामध्ये किती मूर्खपणा आहे शाळेमध्ये की इथे 50 पोरं बसतात आणि प्रत्येक 50 पोरांकडे तीनच पुस्तकं, याच्याकडे तेच, त्याच्याकडे तेच, त्याच्याकडे तेच, सर्वांकडे तेच. हेच इलॉजिकल आहे म्हटलं, हे चुकीचं आहे म्हटलंय. जर तुमच्याकडे तर 50 पोरं असतील आणि अशी आपण थोडं कल्पना करू, हिच्याकडे 3 वेगळे पुस्तक, तिच्याकडे 2, त्याच्याकडे 3 वेगळे, तो 50 × 3 किती पुस्तकं होतील, 150 पुस्तकं होतील. म्हणजे आपण हे स्टुपिड 3 पुस्तकं शिकवण्यापेक्षा 150 पुस्तकं का नको शिकवायला. बघा, बेसिक प्रश्न आहे की प्रत्येकाकडे तेच आहे. आणि हे सगळ्याचे बेसिक प्रश्न विचारायचे आहे त्यांना इंग्रज अधिकारी होते, आणि इंग्रज अधिकारी त्या आता शिक्षण अधिकारी असतात, आता इंग्रज अधिकारी होते. सगळ्या शाळेत जाऊन त्या प्रकारशी बोलायचे आणि मला पटत नाही सध्या ते काय चाललं ते. आणि मग इंग्रज अधिकारीकडे जाऊन भेटले, आपण शिक्षण पद्धतीमध्ये असं करू तसं करू, मग ते इंग्रज अधिकारी काय म्हटले, तुम्ही फार बोलताय म्हटले, फार बोलताय, शाळेमध्ये बोलणं सोपं असतं म्हणजे पण प्रत्यक्ष येऊन करून बघा. बऱ्याचशा आपल्या असा हा प्रश्न असतो, तुम्हाला बोलायला फार सोपं जातं, घेऊन बघा शाळेमध्ये काय असतं. मग ते चॅलेंज विजूबाई अधिकारी स्वीकारलं. ते इंग्रज अधिकारी काय म्हटलं, तुम्ही जे काय सगळं शिक्षण पद्धती नवीन सांगताय ना, मॉन्टेसरी वगैरे, तुम्ही मॉन्टेसरी नाव ऐकलं आहे का, कदाचित शिक्षक नाव ऐकलं असेल मॉन्टेसरी. मॉन्टेसरी ह्या बाईचं नाव आहे, इटली म्हणजे बाई होती ही, आणि ती शिक्षक नव्हती, ती मेडिकल डॉक्टर होती, पण तिने शिक्षणाबद्दल एवढं काम केलं तर तेवढं कुठल्या शिक्षकाने केलं नाही. आणि तिचा ओरिजिनल शिक्षकाशी काही संबंध नाही, मेडिकल डॉक्टर ती बाई, तर तिने वेगवेगळ्या पद्धती शोधून काढल्या, नावच नोकऱ्या देऊन टाकलं मॉन्टेसरी पद्धती, मॉन्टेसरीच्या बाईचं नाव होतं इटलीमध्ये. तर यांनी त्या मॉन्टेसरीला चॅलेंज केलं, तू काय बोलते म्हटले, हे तुझ्या इटलीमध्ये पॉसिबल असेल, भारताची सिच्युएशन वेगळी म्हटले, इथे जेवढे राज्य आहे ही भाषा वेगळी, ती भाषा वेगळी, इकडे कल्चर वेगळं, तिकडे कल्चर वेगळं, कोकणमध्ये भात खातात, इकडे आम्ही ज्वारी खातो, तिकडे गाठी काहीतरी खातात, आमची विचार करण्याची पद्धती वेगळी आहे, तर तुझी मॉन्टेसरी पद्धती ती आमच्याकडे नाही चालणार म्हटले. आणि क्रिटिकल तिच्यावरती कमेंट करायचे, तुझ्या आम्ही चांगलं घेतो म्हटले, परंतु ते लोकल आम्ही अडॅप्ट करतो, तुम्ही पाठवून त्याला आम्ही काही कॉपी पण करत नाही आहेत, कट पेस्ट करणार आहे. मग ती चॅलेंज केलं आणि मग विजूबाई पद्धतीचं काम तिला पण प्रचंड आवडलं की हा माझं ओरिजिनल आहे, काहीतरी वेगळा विचार करणार आहे. आणि त्यांनी असं केलं की त्या इंग्रज अधिकाऱ्यांनी ना की तुम्ही एवढं बोलता ना शिक्षणाबद्दल, तुम्हाला एक वर्ष वर्ग घेऊन टाकतो, वर्ग घेऊन टाकतो, आणि तुमचे काय प्रयोग आहेत ना करा त्याच्यावर सगळे. आणि शेवटी मात्र वर्षाच्या शेवटी जसे बाकीचे पोरं परीक्षा घेऊन मेरिट मध्ये येतात ना, तशी तुमची शाळा आली पाहिजे. बाकी मी तुम्हाला वर्षभर बोलणार सुद्धा तुम्ही काय उद्योग केले ते, पण मात्र तुमची जर शाळा मला वेगळी दिसली तर मग मी तुम्हाला मानेल तुम्हाला की तुमची पद्धत चांगली आहे. आणि त्या माणसाने एवढे वर्षभर प्रयोग केले. आता आपण कसं आग्नेजन्य खडक, सेडमेंटरी खडक, रूपांतरित खडक, झाडांचं संयुक्त पान, कंपाऊंड पान, त्याच्यानंतर मातीचे वेगवेगळे प्रकार, सगळं तो काय माणूस करायचा, सगळे पुरण शाळेमध्ये बोलायचा, चॅलेंज घेतलं बरं का, चौथीचा वर्ग दिला त्यांना. आता चौथीचे वर्ग पहा, पहिली सुरुवात फार गमतीची होती, पुस्तकं तर भरपूर वाचले होते, पोरांशी डायरेक्ट संबंध दिला होता त्या माणसाचा, पुस्तकाचे काय वाचले होते एज्युकेशनमध्ये. पहिल्या दिवशी आले वर्गामध्ये, पोरं भर हुशार असतात, आज कोणतरी आले आपल्याकडे नवीन आले, अरे काय वाजवलं व्यवस्थित. आणि आपण जे म्हणतो ना की आपण मुलांना जज करतो, तिथे गंमत असते, आपण एकटी आहोत ना जज करणारे, आणि मुलं भरपूर आहेत समोर, आणि उलट पाहा तुम्ही कधी उलटा विचार करा, सपोज 50 आहे आणि तुम्ही एकच समोर आहात, तर 50 व्हॅल्युएशन किती वेगळं असू शकतं, तर मुलं साधारणतः 5 ते 7 मिनिटं जज करतात आपल्याला की हा माणूस कसा आहे, आणि त्यानुसार रिस्पॉन्ड करतात ते. तर ह्या माणसाला ओळखलं त्यांनी की हा दिसतोय जरा काही वेगळा. तर त्यांनी पहिल्या वर्षी काय सांगितलं, मुलांना आज आपण जरा वेगळं काम करायचंय. काय वेगळं काम करायचंय, मी आहे ना तुम्हाला आणखी अर्धा तासाने शाळेला सुट्टीच देऊन टाकणार, म्हणजे आपल्या वर्गाला सुट्टीच देऊन टाकणार आहे. असा पोरांनी गोंधळ केला, सरकून नाचतंय, कुणी काहीतरी करतंय, कुणी ओढावडी करतंय, सुट्टी येणार, पण अर्धा तास तुम्हाला बसायला, अर्धा तासानंतर मी तुम्हाला सुट्टी देणार आहे. बाकीचं शाळा 5 तास सुटेल, पण आपली शाळा आहे ना अर्धा तासानंतर सुटणार आहे. आता आम्ही पोरं फार कुठे झाले, पण अर्धा तास मी तुम्हाला काय सांगते आधी ऐका. सरांनी डोळे बंद करा, डोळे बंद करून देऊ, मी स्वतः डोळे बंद, मी बंद करतो आणि तुम्ही पण करा. आता पोरं ते डोळे पूर्ण बंद करतात का, आणि चौथी शिकत पडते काय मोठे नाही आहेत. यांनी डोळे बंद केले आणि सुरुवात केली, यांनी मात्र खरोखर डोळे बंद केले शिक्षकाने.
कुणी असं पाहतं कुणी तसं पाहतं कुणी याच्याकडे याने केलेत का त्याने केलेत का याचं पोरण चालू आहे. त्यांनी हळू ओ आणि खिडक्या बिडक्या लागायला सांगितलं, तसा अंधार करायला सांगितला. तुम्ही माझ्या मागे ओम म्हणा. पहिल्यांदा बोलून म्हटले ओम. हळूहळू कुणी कुत्र्याचा आवाज करायला लागलं, कुणी मांजराचा आवाज करायला लागलं, कुत्ते बिल्ले का आवाज बरं का क्लासमध्ये, यांचा ओम चालतो. पुढे काहीतरी वेगळेच आवाज निघायला लागले. आणि त्याच्यानंतर ही काय पद्धत कामाची नाही. आणि मी स्वतः डोळे जातो मला दिसत नाही कोण काय म्हणते. बरं सगळे कोर नवीन आहे, कोणाचा आवाज बी काय तयार नाही, कोण ओळखीचे नाही कोराची. हे बोलते हे फिल आपण मी म्हटले आता. बरं आता मी तुम्हाला आहे ना एक मस्त तिकडे गोष्ट सांगतो म्हटलं, गोष्ट सांगतो. सगळ्यांनी डोळे उघडा आणि मस्त तिकडे बसा म्हटले, तुम्हाला गोष्ट सांगतो. आणि गोष्ट सांगायला सुरुवात केली. असा एक राजा होता, सात राण्या होत्या, सात महाल होते, असं असं सगळं सुरुवात झालं त्या गोष्टीची. आणि कोरांना काय माहिती जण ड्रॉप सायलन्स बरं का. आणि नंतर गेल्याकडे पाहतात पोरांनो आता तुम्हाला मी म्हटलं होतं ना, प्रॉमिस केलं होतं ना अर्धा तासानंतर सुट्टी, अर्धा तास झाला, राहिलेली गोष्ट मी तुम्हाला उद्या सांगतो. पोरांना कुठे दोन मिनिट नाही सर सांगा तुम्ही सांगा तुम्ही असं नका सोडू, गोष्ट पूर्ण करा आणि नंतर मग मी आपण आम्ही जातो घरी. शाळेला सुट्टी देऊ नका, गोष्ट पूर्ण करा. आणि त्या माणसाला पल्स कळाली पोरांना जर जिंकायचं असेल ना त्यांना कचिंग होणाऱ्या गोष्टी सांगा. त्या माणसाने पुढील 15 दिवस ते म्हणजे कुणी वर्गात पुस्तक नाही आणायचं बरं का. तुमची टिपिकल पुस्तकं आहेत ना कुणी आणायचं नाही, गणित नको, तुमचं गुजराती नको, कुठलं काही नको, सर्वांनी मोकळं यायचं. आणि थोडं 15-20 मिनिटं लेट झालं तरी चालेल पण यायचं शाळेमध्ये. आणि अक्षरशः पुढे 15 दिवस रोज गोष्टी बरं का, रोज आधीची गोष्ट आधीची गोष्ट. आणि ही बातमी आता हे 34 वर्ग आहे, 33 वर्गात कळते इकडे बाजूला 35 वर्ग असतो मध्ये 34 आहे ना. यांना काय लागले ते पोरांच्या सारखे पाचवीचे पोरं मागणी करायला लागले तिसरीचे आम्हाला गोष्टी सांगा. आणि सगळं शाळेचं फाउंडेशन हायला लागलं की सगळं असंच पोर मागणं पोर मागणी करायला लागले. मग त्यांनी विजयभाई अधिक म्हणजे त्याने अशी आयडिया केली की आता वर्गात थांबायलाच नको म्हटलं, पोरांना कुठे जमवायचं आणि निघून जायचं बाहेर. आणि मग असे नदीच्या काठावर घेऊन जा, बागेमध्ये जा, त्या काळात जे काय असेल सगळं तिकडे घेऊन जायचे. आणि जे होतं ते सगळं त्यांना ऍक्टिव्हिटीजनं शिकवायचं. आणि त्याचं त्या पुस्तकामध्ये फार इंटरेस्टिंग स्टोरी आहे, मी तुम्हाला कन्क्लूड करतो. नंतर शेवटी एक वार्षिक स्नेह संमेलन येतात आणि ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी परमिशन दिलेली असते ना तुम्ही वर्षभर प्रयोग करा, तर त्या तोच अधिकारी प्रमुख पाहुणारेला असतो. आणि नंतर जसं शाळा दाखवते की एखादा महामहिम आले की त्यांना दाखवतात ना की बघा आमच्या पोरात त्या संस्कृत होतं, आमच्या पोरांना बघा किती संस्कृत ग्रेट यायला लागलं, किती आमचं मॅथ चांगलं आहे, किती पोरांना बाकीचा डान्स म्हणा हे सगळं चांगलं यायला लागलं. आणि ते सगळं प्रॉम्प्टून केलेलं असायचं खरं काय बोलत नाही. ह्या माणसाने वर्षभर त्यांना प्रॅक्टिकली अनुभव दिला होता ना, त्यामध्ये पोरच वेगळंच झालं त्यांना भीती हा त्याच्यामुळे धाकडा करत नव्हता. आणि मग ते महामहिम बसलेत बाजूला आणि स्नेह संमेलन चालू झालं, पहिलीचा वर्ग, दुसऱ्याचा वर्ग, तिसऱ्याचा वर्ग, पुढे घामाघून झाले. पास इथं कधी स्टेजवर यायची सवय नाही काय नाही नवीन सगळं घामाघून झाले. त्याच्यानंतर 5वी 6वी 7वी हे झाले. आणि विजूबाई कधी कधी म्हणजे तुमच्या स्नेह संमेलन मी भागच घेणार नाही सुरुवातीला, असलं मला देखावं आवडत नाही म्हणते, त्या माणसासाठी करायचं ते आवडत नाही मला म्हणते असं. पण पण नाही पण ते म्हणजे नाही शाळा आहे तुम्ही शाळेचं युनिट एक भाग घ्यावाच लागेल बरंच घेतला. आणि शेवटी विजूबाई बदेकांचं नाटक असं त्या महामहिम राखायचं, इतकं सुंदर त्या पोरांनी नाटक केलेलं असतं आणि दिवसभर वर्षभर ते बाहेरच होते ना, वर्गात गेलेच नाही फार काय. आणि इतके बिनधास्त पोरं झाले होते, एकदा डायलॉग जरी चुकला तरी पटकन स्टेजवर तयार करायचे. आणि ते सुंदर झालं. आणि शेवटी ते सांगतात इंग्रज अधिकारी, आज माझं स्वप्न पूर्ण झालं, शाळा असाव्या तर त्या अशा असाव्यात म्हणजे लाईफशी जोडणाऱ्या असाव्या. आणि मग शेवटी तो पडदा पडतो सगळे टाळ्यावर होता. आणि नंतर पुढे त्या माणसाला परमिशन दिली 24 वर्ष प्रयोग चालू होतो, 24 वर्ष बरं का, 24 वर्ष. त्या आजही शाळा चालू आहे गुजरातमध्ये, त्या शाळेचं नाव आहे टेम्पल ऑन हिल, किंवा आपलं टेम्पल ऑन हिल म्हणजे तीन देवळचं मंदिर. विजूबाई बदेकर विचारले ते वारुतीच्या हिलकंड नंतर आले, त्यांची मध्ये नाथ हे आहे, परंतु 24 वर्ष प्रयोग चालला. आणि जे मॉन्टेसरी तिथे इटलीमध्ये केलं, जे तोतोचारनी जपानमध्ये केलं, त्या विजूबाई बदेकांनी भारतामध्ये केलं. त्या पुस्तकाचं नाव आहे दिवस, पुस्तक एखाद्या असेल वाटलं असतं दिवस.
तर ते दिवा स्वप्न या पुस्तकामध्ये त्यांनी स्टोरी लिहून सांगितली. दिवा म्हणजे दिवा स्वप्न, दिवा स्वप्न. तर हे दोन पुस्तकं आहेत ना, जरूर तुमच्या आयुष्यामध्ये केव्हा तरी वाचा. आणि ठीक आहे, त्याचे काय सांगतो तर दिवस स्वप्न तर तुमचं कोणीच वाचू नये, परंतु त्याला फार 7-8 दिवस लागते जर पूर्ण आज नसतात. म्हणजे हे विज्ञानाचे किंवा विज्ञान सोडा शिक्षण पद्धतीचे बायबल म्हणून आहे. अतिशय सुंदर पुस्तक आहे ते. ह्या वेबसाईटवरती आम्ही जरूर ठेवलेले आहे तुम्ही पहा. बरं, मी सगळ्यांना बोलू नये. त्याच्या आधी तुम्हाला आल्या आल्या स्वागत माहिती जोरदार 3-4 तास प्रवास करा. ज्या मुलांना ज्या मुलींना स्टाफला समजायचं पाहिजे जायचं पाणी प्यायचे सर्वांनी जाऊ नका जाऊ नका. मी तुम्हाला असं खाली गेलं का तुम्ही समोर बॉयचे आहे, तुझ्या बोलले की गर्लचे पाहिजे.